प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। 10वीचा निकाल आज लागला। अनेक जण खूप आनंदी असतील तर काही जण दुखी झाले असतील, पण मी आपणाला सांगू इच्छितो या निकालाद्वारे तुम्ही खूप सुपर आहात, ॲव्हरेज आहात, बिलो ॲव्हरेज आहात, खूप पुअर आहात असं कधीच ठरू शकत नाही। कारण हा निकाल आपण मागच्या वर्षी किंवा गेल्या काही वर्षांमध्ये केलेली मेहनत दर्शवतं। हा निकाल कधीच हे ठरू शकत नाही का तुम्ही पुढच्या आयुष्यात काय करू शकता आणि काय नाही करू शकत। तसेच कल चाचणीद्वारे आजपर्यंत ज्या प्रकारची ट्रेनिंग आपल्या ब्रेनला मिळालेली आहे, ज्या काही सवयी तुम्हाला लागलेल्या आहेत, त्याच्यावर आधारित कल चाचणीचे आपल्याला निष्कर्ष बघायला मिळतात। परंतु परमपिता परमेश्वर देवाने जो ब्रेन प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे, त्या ब्रेनची क्षमता अमर्यादित आहे। आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढा जबरदस्त ब्रेन आणि शरीर देवाने आपल्याला दिलेला आहे। कोणत्याही क्षणी जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर ठरवलं का मला हे अचीव करायचं आहे, तर तुम्ही ते नक्की करू शकता। त्यासाठी गरज आहे चांगल्या ट्रेनिंगची, दृढ इच्छाशक्तीची आणि सकारात्मक विचारांची। 2 दिवसापूर्वी अर्थात 15 जूनलाच दैनिक लोकमतमध्ये एक बातमी मी वाचली। भरूच जिल्ह्याचे जे सध्याचे जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांना ज्यांचं नाव तुषार सुमेरा आहे, त्यांना 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयामध्ये 35, गणितात 36 आणि विज्ञानात 38 गुण मिळाले होते। तरी सुद्धा त्यांनी दृढ इच्छाशक्तीच्या आधारे प्रचंड मेहनत करून सकारात्मक रूपाने UPSC सारख्या परीक्षेचा सामना केला, यशस्वी झाले आणि ते आज कलेक्टर बनले। मला वाटतं ही घटना किंवा या व्यक्तीविषयी ही जी माहिती आहे ती नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारी ठरेल। गेल्या 35 वर्षापासून माझं जे काही शिक्षण क्षेत्रामधला अनुभव आहे, आमच्या DFC संस्थेतनं हजारो विद्यार्थी IIT ला गेले, मेडिकलला गेले, CA परीक्षा पास करून आपल्या रोजच्या जीवनामध्ये यशस्वी झाले, अनेक इंडस्ट्रियलिस्ट आहे, अनेक मोठे अधिकारी आहे। सर्वांचा अनुभव बघता आणि आमचा अनुभव बघता मी एकच सांगू इच्छितो, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला रोजच परीक्षा द्यावं लागते। कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत कोणतीच परीक्षा किंवा कोणताच निकाल हा अंतिम राहत नाही। म्हणून एकच सांगू इच्छितो, आहे तिथून पुढे जाण्यासाठी ठरवा, पुढे जा, निश्चित यश मिळेल। बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर करिअर।